नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। दारू पिण्यासाठी दिले नाही 500 रुपये म्हणून भाजपच्या आमदाराला धमकी। भैरवनाथ शुगरच्या उसाला देणार प्रति टन 2511 रुपये दर। चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची माहिती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निर्णयाचे स्वागत। रखडलेल्या रस्त्याने घेतला महिलेचा बळी। विजेच्या धक्क्याने मच्छीमाराचा मृत्यू। रेल्वेची धडक बसल्याने अज्ञात इसम जागीच ठार। आणि मंगळवेढ्याच्या निशब्द लघुपटाची आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवासाठी निवड। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेल्या भाजपच्या एका आमदाराला काही दारुड्यांनी धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना काही दारुड्यांनी धमकी दिली। खुद्द आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ही माहिती सभागृहात सांगितली। घडलेली घटना पोलिसांना सांगूनही त्यांच्याकडून प्रतिसाद न दिल्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभागृहात सांगितले। या घटनेवरून राज्यातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नागपूर अधिवेशनासाठी गेलेल्या भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काही दारुड्यांनी आमदार निवासात घुसून दारू पिण्यासाठी 500 रुपयांची मागणी केली। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दारुड्यांना पैसे न दिल्याने त्यांनी थेट त्यांना धमकी दिली। धक्कादायक म्हणजे घडलेली घटना पोलिसांना सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। ही माहिती खुद्द आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभागृहात दिली। यावरून सभागृहात गोंधळ उडाला। लवंगी तालुका मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगर्स या साखर कारखान्याचे चालू गाळप हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन 2511 रुपये प्रमाणे दर देण्याची जाहीर केली आहे। कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी ही घोषणा केली। दरम्यान चालू गाळप हंगामात उसाचा दर जाहीर करण्यात भैरवनाथ शुगर्स हा पहिलाच साखर कारखाना ठरला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे। गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूर जिल्ह्यात केवळ 8 साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केलेली आहे। गाळप सुरू होऊन सुमारे 3 आठवडे लोटले असले तरी अद्याप एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे साखर कारखान्याच्या दराकडे लक्ष लागले होते। बुधवारी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी भैरवनाथ कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर्स या ठिकाणी 2511 रुपये प्रतिटन दर येईल असे जाहीर केले आहे। कारखान्याच्या FRP रकमेपेक्षा जाहीर केलेला दर 575 रुपये जास्त आहे। भैरवनाथ शुगर्सची FRP 1936 रुपये असली तरीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ऊस उत्पादकांना दिलासा देण्याच्या हेतूने भैरवनाथ शुगर्स यांनी 2511 रुपये प्रतिटन दर देईल असे यावेळी प्राध्यापक सावंत यांनी सांगितले। यावेळी व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते। पसरलेल्या खडीवरून मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात पती जखमी झाला तर पत्नी जागीच ठार झाल्याची घटना अक्कलकोट चपळगाव नवीन रस्त्यावर घडली। वैशाली धुळप्पा वाले वय 35 वर्ष राहणार चपळगाव तालुका अक्कलकोट असे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ साखर कारखान्याजवळ अल्लोळी यांच्या शेताजवळ हा अपघात झाला। धुळाप्पा वाले वय 40 वर्ष हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी सकाळी मोटरसायकलवरून चपळगावहून अक्कलकोटला आले होते। हा कार्यक्रम आटोपून ते पत्नीला सोबत घेऊन सायंकाळी चपळगावाकडे निघाले होते। स्वामी समर्थ कारखान्याजवळ अल्लोळी यांच्या शेताजवळ रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी खडी पसरली आहे। सायंकाळी 7:30 वाजता येथून हे दाम्पत्य निघाले असता या खडीवरून त्यांची मोटारसायकल घसरली आणि दोघेही आपटले गेले। जखमी अवस्थेत धुळप्पा यांनी मोबाईलवरून नातेवाईकाशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली। त्यांनी त्याच अवस्थेत पत्नीला घेऊन अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तज्ञांनी उपचारापूर्वीच वैशाली यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। नंतर लगेच शव विच्छेदनासाठी शवागृहात हलवण्यात मृतदेह आला। माढा तालुक्यात उजनी पालोट क्षेत्रामध्ये मासेमारी करत असताना भीमानगर येथील एका मच्छीमार युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। लालासाहेब मुकुंद ठोसर वय 25 वर्ष असे मरण पावलेल्या युवकाचे नाव असून मंगळवारी सकाळी ही घटना घडली। मुकुंद ठोसर हा भीमानगर येथून मच्छीमारीसाठी इंदापूर तालुक्यातील आगोती क्रमांक 1 च्या हद्दीत गेला होता।
दरम्यान तो मासेमारी करण्यासाठी पाण्यामध्ये उतरताच विजेचा धक्का बसला. या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. उच्च दाबाची वीज वाहिनी आणि लघुदाब वीज वाहिनी या नदीपात्रातून गेल्याचे पुढे येत आहे. त्याला कसल्याही प्रकारचे संरक्षण नसून उघड्यावर दिलेल्या जॉईंट्समुळे विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. यात निष्पाप मच्छीमार युवकाला स्वतःचे प्राण गमवावे लागल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती. रेल्वे रुळ ओलांडताना मिरज ते कुर्डुवाडी जाणाऱ्या रेल्वेची धडक बसल्याने अज्ञात इसम जागीच ठार झाला. हा अपघात 18 डिसेंबर रोजी सकाळी 9:45 सुमारास मेटकरवाडी शिरभावी तालुका सांगोला या ठिकाणी झाला. 18 डिसेंबर रोजी सकाळी 9:45 सुमारास रेल्वे कर्मचारी दिनेश दगडू मदने यांना मेटकरवाडी शिरभावी तालुका सांगोला या शिवारातील रेल्वे किमी नंबर 444-6 व 444-7 दरम्यान मिरज ते कुर्डुवाडी जाणाऱ्या रेल्वेची धडक बसल्याने 40 वर्ष वयाचा अज्ञात इसम जागीच ठार झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी मेटकरवाडीचे पोलीस पाटील विजयकुमार तंटक यांना सदर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी फोनवरून बोलावून घेतले. पोलीस पाटील विजयकुमार तंटक व रेल्वे कर्मचारी दिनेश मदने यांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला चौकशी केली असता ठार झालेल्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झाले नाही. पुणे येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवासाठी मंगळवेढा येथील शहर एंटरटेनमेंटची तिसरी निर्मिती असलेल्या निशब्द या लघु चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत म्हणजे तब्बल 15 दिवस हा महोत्सव पुणे येथील नांदेड सिटी येथे चालणार असून ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी हा लघु चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. या महोत्सवात जगभरातील 132 देशातील लघु चित्रपटांनी सहभाग नोंदवला असून त्यात मंगळवेढ्याच्या मातीतल्या लघुपटाचाही समावेश आहे. या लघुपटाची निर्मिती दिगंबर भगरे यांनी केली असून दिग्दर्शन संतोष शिंदे यांचे आहे. या लघुपटात पुणे येथील अभिनेत्री जयश्री गोविंद यांचे सह मंगळवेढ्याचे अजिंक्य कुलकर्णी भारत दत्तू आकाश रोंगे संतोष ढावरे हरिप्रसाद देवकर राहुल पांढरे अमोल वस्त्रे अशा अनेक कलाकारांनी काम केले आहे. तर लघु चित्रपटाचे छायाचित्रण आदित्य कमोदकर यांनी केले आहे. तुझ्या बापाला कळलं आपण इथं भेटतो तर पण तू सांगणार आहेस का? मी कशाला सांग. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. दारू पिण्यासाठी दिले नाही 500 रुपये म्हणून भाजपच्या आमदाराला धमकी. भैरवनाथ शुगरच्या उसाला देणार प्रति टन 2511 रुपये तर चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची माहिती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निर्णयाचे स्वागत. रखडलेल्या रस्त्याने घेतला महिलेचा बळी. विजेच्या धक्क्याने मच्छीमारांचा मृत्यू. रेल्वेची धडक बसल्याने अज्ञात इसम जागीच ठार. आणि मंगळवेढ्याच्या निशब्द लघुपटाची आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवासाठी निवड. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.